चातुर्याची कसोटी। पर्शियाच्या दरबारात येणारी प्रत्येक व्यक्ती बिरबलाच्या चातुर्याची आणि बुद्धिमत्तेची भरभरून प्रशंसा करत असे। त्यामुळे राजाला बिरबलला बघण्याची उत्सुकता लागली होती। त्याने सम्राट अकबरला एक पत्र लिहिले। त्या पत्रात त्याने बिरबलाला आपल्याकडे एका आठवड्यासाठी पाहुणा म्हणून पाठवण्याची अकबराला विनंती केली होती। अकबराने बिरबलाला पाठवण्याचा निर्णय घेतला। आपल्याबरोबर नजराणे घेऊन बिरबल पर्शियाच्या राजाला भेटायला निघाला। बिरबलाचे स्वागत करण्यासाठी पर्शियाचे मंत्री त्याला सामोरे गेले। आपले स्वागत असो, जहापना आपली वाट पाहत आहे, चला त्यांना भेटूया। ते दोघेही दरबारात गेले, परंतु दरबारात प्रवेश केल्यावर बिरबलला आश्चर्याचा धक्काच बसला। तिथे सहा एकसारख्या सिंहासनावर हुबेहूब एकसारखी दिसणारी सहा माणसे बसली होती। राजाला यापूर्वी कधीही न पाहिल्यामुळे बिरबल जरासा गोंधळला। त्याला कळेना की यातला खरा राजा कोणता, परंतु क्षणार्धात स्वतःला सावरून त्याने बारकाईने सर्वांचे निरीक्षण केले आणि मध्ये बसलेल्या एका माणसाच्या दिशेने बिरबल सरळ चालत गेला आणि त्याने त्याला वाकून प्रणाम केला। जहापना, प्रणाम स्वीकार करावा, आपल्याला भेटून आनंद झाला। बिरबलने आपल्याला अचूक ओळखले याचा पर्शियाचा राजा शहाला धक्काच बसला। बिरबल, ह्यापूर्वी तुम्हाला कधीही पाहिले नाहीस आणि तरी तुम्हाला ओळखलेस? तू कसे ओळखलेस की मीच राजा आहे? जहापना, सुरुवातीला खरा राजा कोणता याबाबत माझाही गोंधळ उडाला, परंतु मग मी नीट निरीक्षण केले। मला असे आढळले की सर्वजण तुमच्याकडे पाहत होते, मात्र तुम्ही सरळ माझ्याकडे पाहत होतात। तेव्हाच मला कळलं की हे बाकीचे सर्वजण नकली आहेत आणि तुम्हीच या सगळ्यांमध्ये खरे राजे आहात। वा बिरबल, वा,